मित्रांनो नमस्कार, मी आनंद गॅनबोटे या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो आहे. सर्वांना प्रथमतः दीपावळीच्या, लक्ष्मीपूजनाच्या, पाडव्याच्या आणि भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा. आणि या व्हिडिओमध्ये जास्त काही न बोलता दीपावळीबद्दल थोडंसं मी बोलणार आहे. तर दीपावळी हा आपला वार्षिक हिंदू धर्माचा सण आहे. तर या दीपावळीच्या सणाकरिता आपण वर्षभर पूर्ण तयारी करत असतो आणि वर्षभरामध्ये आपण दिवाळीही साजरी करतो. तर सर्वांनी फराळ, फटाके आणि दिवाळी व्यवस्थित चांगली साजरी करा. फटाके उडवताना काळजी घ्या. लहान मुलांना व्यवस्थित त्यांना समजावून सांगा फटाके उडवताना, जेणेकरून काही दुखापत वगैरे होणार नाही. आणि एवढे बोलून दीपावळीचा संदेश मी संपवतो आहे. तर आपल्याला एक नवीन याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे शेअर मार्केट आणि मनाची तयारीच्या सिरीजमधला, त्याची एक फक्त झलक मी तुम्हाला दाखवणार आहे. तर शेअर मार्केट आणि मनाची तयारी याच्यामध्ये 8वा भाग क्रमांक, शेअर मार्केटमध्ये चढ उतारातून फायदा कसा घ्यावा. तर मार्केटमध्ये जे छोटे छोटे चढ उतार होत असतात त्याच्यामध्ये आपण कसा फायदा घेऊ शकतो, जेणेकरून छोटे छोटे म्हटलं तर तुम्ही इंटरडेमध्ये त्याचा वापर करू शकता. तर दिवाळीसाठी मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद पण देतो. तर या दिवाळीकरिता आपण व्यवस्थित मन शांत ठेवून चांगली पूजा करा, देवाला प्रार्थना करा आणि तुमचीही चांगली भरभराट हो, जेणेकरून तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये चांगली संपन्नता येऊ, तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर काही मोठं करावं अशी महत्त्वाकांक्षा ठेवा. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आहे. धन्यवाद.